आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. गणेशवाडीच्या लोकसेवा वाचनालयातील 6,000 पुस्तकांचं नुकसान, शासनाची मदत मिळावी, सभासदांची अपेक्षा. गणेशवाडी येथील लोकसेवा संघ वाचनालय मधील 6,000 पुस्तकांचं महापुरात नुकसान झालं आहे, त्यामुळे या वाचनालयातील पुन्हा पुस्तके उभी करण्यासाठी शासनाने मदत द्यावी अशी मागणी सभासदातून होत आहे. गणेशवाडी येथील लोकसेवा संघ वाचनालय या वाचनालयामध्ये या 2019 महापुरामधील पाणी घुसल्यानं या वाचनालयामधील 21,000 पुस्तके भिजली आहेत. ती काही अशी खराब झाली आहेत, त्यामधील 15,000 पुस्तके येथील नागरिकांनी वाचलेली आहेत, पण बाकीची जी पुस्तकं होती ती पुस्तके 6,000 पुस्तके मोठ्या प्रमाणात पाणी आल्यानंतर ही 6,000 पुस्तके नुकसान झालेली आहेत. आणि या वाचनालयामधील अन्य असे अनेक वस्तूंचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. हे वाचनालय गणेशवाडी येथील 103 चालू आहे आणि याच्यामधील 21,000 पुस्तकांपैकी 6,000 पुस्तकांचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालं आहे, तर 15,000 पुस्तके वाचून ती व्यवस्थित ठेवण्यात आलेली आहेत. आणि शासनाने याची त्वरित दखल घेऊन या लोकसेवा संघ वाचनालयाला तातडीने मदत करावी अशी मागणी या वाचनालयाचे अध्यक्ष अप्पासाहेब गावडे यांनी केली आहे. महानकर न्यूजसाठी गणेशवाडीहून ऋषिकेश बावचे. राहणार गणेशवाडी लोकसेवा संघ वाचनालय याचे अध्यक्ष आहे. साधारण महापुरात आमचे साधारण 6,000 पुस्तके, 2-3 अभ्यासिका याचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. शासनाकडनं काय अपेक्षा आहेत तुम्ही? शासनाकडं जवळजवळ आमचं जवळजवळ 15-16 लाखाचं नुकसान झालेलं आहे. जी काय मदत ही वस्तुस्थिती बघून काय देतील ते स्वीकारायला तयार आहे मी. आणि तरी किती फूट पाणी होतं इथे वाचनालयात? 5-5.5 फूट पाणी होतं. हां, 7,000 पुस्तकं नुकसान झाले. हां, 6,000. हां, त्याच्या महापूर आम्ही पुस्तकी काढली ती साधारण 2005 लेवलनी. मग एक 5 कप्प्याचे पुस्तके मी काढले, राहिलेले 3 कप्पे होते ना ती भिजली.